आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या काही विद्यमान खासदारांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे, त्यांना तिकीट कापली जाण्याची शक्यता वर्तवली जाते. भाजप अनेक लोकसभा मतदारसंघात नवे चेहरे उतरवण्याची शक्यता आहे, तर महाराष्ट्रातील काही खासदारांच्या कामगिरीवर केंद्रीय नेतृत्व नाराज असल्याची माहिती सूत्रांनी लोकशाही मराठीला दिली आहे. मुंबईतल्या काही जागांवर भाजप नवे उमेदवार देण्याची शक्यता आहे, तर राज्यात सुमार कामगिरी असलेले भाजप खासदारांची तिकीट कापली जाण्याची दाट शक्यता आहे. जे पी नड्डा आणि अमित शहा यांनी मुंबई दौऱ्यावर खासदारांच्या कामगिरीचा आढावा घेतल्याची माहिती सुद्धा समोर येते आहे. यावेळी फेरबदलांवर चर्चा करण्यात आल्याची माहिती सुद्धा समोर येते आहे. आताची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी म्हणावी लागेल, भाजपचे जे खासदार आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांच्यापैकी काही खासदारांचं तिकीट कापलं जाणार असल्याची माहिती समोर येते आहे. ज्यांची कामगिरी सुमार राहिलेली आहे त्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. भाजप काय बदल करू शकतं ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. मुंबईतील विद्यमान खासदारांपैकी एकाचा पत्ता कट होऊ शकतो अशी माहिती समोर येते, त्यामुळे आता ते खासदार नेमके कोण असणार असा प्रश्न आहे. तर ठाण्याची जागा भाजपनं घेतल्या, त्या ठिकाणी नवा उमेदवार दिला जाणार असल्याची सुद्धा शक्यता आहे. नाशिकची जागा ही भाजप स्वतःकडे घेण्याची शक्यता वर्तवली जाते. तर भाजप भाकरी फिरवणार असल्याचं बोललं जात आहे. धुळ्यातील जागेसाठी एका निवृत्त IPSचा विचार आहे अशीही माहिती समोर येते. तर पुण्यातूनही धक्कादायक उमेदवार भाजप रिंगणामध्ये उतरवण्याची चर्चा सुरू झाली आहे, त्यामुळे तो उमेदवार नेमका कोण असेल असा प्रश्न आहे. आणि मुंबईतून सिने अभिनेत्रीला रिंगणात उतरवलं जाण्याची शक्यता आहे. तर धुळ्यातील जागेसाठी एका निवृत्त IPSचा विचार सुरू असल्याचं कळत आहे, त्यामुळे लवकरच भाजप महाराष्ट्रामध्ये भाकरी फिरवणार असं दिसतंय. पुण्यातून सुद्धा एक नवं नाव समोर येणार असल्याची माहिती समोर येते, त्यामुळे आता भाजपची ही नवी रचना नेमकी काय असेल, कोण कोणाला उमेदवारी मिळणार ते पाहावं लागेल. आताची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी म्हणावी लागेल, नुकतेच भाजपचे जे बडे नेते आहेत ते मुंबई आणि पुणे दौऱ्यावर येऊन गेलेले आहेत. त्याच्यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असतील किंवा राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा हे काल परवाच इथं येऊन गेलेले आहेत मुंबई आणि पुण्यामध्ये. आणि या दरम्यान त्यांनी आढावा घेतला आहे भाजपचे जे खासदार आहेत त्यांच्या कामगिरीचा अशी माहिती समोर येते. त्यामुळे यामध्ये ज्यांची कामगिरी सुमार राहिलेली आहे असे जे खासदार आहेत त्यांचं तिकीट कापलं जाणार असल्याची माहिती समोर येते. येत्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुका लागणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर अतिशय महत्वाची ही बातमी म्हणावी लागेल, त्यामुळे ज्या भाजपच्या खासदारांची कामगिरी सुमार राहिली आहे त्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत फोनलाईनवर जोडले गेले आहेत. चेतन, काय सांगाल, भाजप हे फेरबदलांसाठी ओळखली जाते, बऱ्याचशा ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी भाजपकडून दिली जाते आणि तसंच काहीसं महाराष्ट्रामध्ये लोकसभेसाठी होणार असल्याचं कळत आहे, काय अपडेट्स? नक्कीच परा, या आधी आपण पाहिलेलं होतं की ज्या प्रकारे भाजपने गुजरात पॅटर्न राबवलेला होता, जवळपास कॅबिनेट मंत्र्यांनाच डच्चू देण्यात आलेला होता आणि मध्य प्रदेशमध्येही तोच पॅटर्न राबवण्याची चर्चा सुरू असताना आता मुंबईमध्ये जी JP नड्डा यांची काल बैठक झालेली आहे उपमुख्यमंत्र्यांसोबत, यामध्ये मुंबईतील सर्व विधानसभा विधान परिषदचे आमदार होते, त्याशिवाय खासदारही उपस्थित होते. आणि या एकंदरीत बैठकीमध्ये विचारमंथन झालेलं आहे. ज्या प्रकारे अमित शहा यांनी याआधी बैठक घेतलेली होती, या दोन बैठकांमध्ये एकंदरीत जो सूर दिसतोय त्यामध्ये लोकसभेतील काही जागा आहेत ज्याच्यावरती चर्चा झालेली आहे. त्याच्यामध्ये विशेषतः ठाण्याची ही जागा आहे ती अद्यापही शिवसेनेकडे आहे. याविषयी कल्याणची जागा होती ती शिवसेनेसाठी सोडताना श्रीकांत शिंदेसाठी, ठाण्याची जागा कुठेतरी भाजप मागू शकतं का यावरती सुद्धा चर्चा झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते. याशिवाय नाशिकची जागेवरतीही सध्या भाजप खूप स्ट्रॉंग दिसत आहे आणि त्यामुळेच ही जागा भाजपने आपल्या ताब्यात घ्यावी असाही एक सूर उमटताना दिसला. मात्र सर्वात महत्वाची सर्वाधिक चर्चा जी झाली ती मुंबईतील जागांवर झाली आणि मुंबईमध्ये विशेषतः गोपाळ शेट्टी यांनी याआधीही पक्षविरोधी भूमिका घेतलेली किंवा पक्षाविरोधात जाऊन थेट स्टेटमेंट केल्याचं आपण पाहायला मिळालेलं होतं. याशिवाय पूनम महाजन ज्यांचा मतदारसंघ सगळ्यात सेफ ओळखला जातो कारण तेथील आमदार जे आहेत आशिष शेलार असतील, पराग अळवणी असतील, यांच्या जोरावरती कुठेतरी ही मतं मिळत असतात. मात्र स्वतः पूनम महाजन कुठेतरी लोकसभेकडून घेत राहू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.